चाहे अशी विनंती. सन्माननीय सुरेश कांबळे साहेब यांचा देखील इथे सत्कार करण्यात यावा. आमचे आधारस्तंभ सन्माननीय सुरेश कांबळे साहेब यांचा इथे सत्कार करायचा आहे. सामन्याला सुरुवात करून द्यायची आहे पंच. मी सन्माननीय मोहन दादा यांना विनंती करतो, जेवढे दमदार आपले कार्य पूर्ण महाराष्ट्रात होते तेवढेच आज आम्ही जाणून आहोत. प्लीज शुभेच्छा द्यायच्या. आज या ठिकाणी जमलेल्या सर्व बांधवांना मेरी क्रिसमसच्या शुभेच्छा देतो आणि पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी ज्या क्रीडा स्पर्धा क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या होत्या, गेल्या 3 दिवसापासून या परिसरामधील सर्व माझ्या तरुण जे टीम आहे क्रिकेटच्या त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं वातावरण राहुल शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आणि माझे सहकारी मित्र राजेंद्र शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत. त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. आता फायनलची शेवटची मॅच आपण सर्वजण बघत आहात आणि या फायनलच्या मॅचमध्ये जे आमचे विजयी होतील सहकारी टीम आणि रनअप या दोघांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मेरी ख्रिसमस हॅपी ख्रिसमस. धन्यवाद. धन्यवाद देव दादा. आपण अतिशय मौल्यवान वेळ आमच्या संघ आमच्या राहुल दादा शिरसाट द्वारा आयोजित युवक काँग्रेस चषक संघ टुर्नामेंट साठी आपला मौल्यवान वेळ दिला याबद्दल मी आपले फार फार आभार मानतो. So let's move to the match center. Final match is going on. Few deliveries are left and Tushar Randive, one of the icon bowler is of the bowling mark. One of the icon bowler is of the bowling mark and Asif Tambori is on strike. Sharad was playing very brilliant inning. Sharad is on strike, playing very brilliant inning for his team. The work he has done for his team is very graceful. Tu ikade sarat jara ata are mala ya trophy ma apan tikade basu na karan ki ata final la hai na combination paiji na aditya aplyala konala se na karu jayche are ada chendu sharad cha chendu kuba kunali ani कुन्नाळ कापरे याने अतिशय उत्कृष्ट टिपलेला झेल. नक्कीच 2 चेंडूंमध्ये चौकार षटकार आले असतील पण तिसऱ्याच चेंडूवरती येते विजय मिळवलेला आहे तुषार याने, द आयकॉन प्लेअर तुषार. आणि महिला काँग्रेसचे अध्यक्ष सौ प्रियांकाताई रणपिसे यांचे झालेले आहे ते भव्य दिव्य आगमन. सौ प्रियांकाताई रणपिसे यांचे ते भव्य दिव्य आगमन झालेले आहे. आगमनोत्सव सहर्ष स्वागत राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब द्वारा आयोजित युवा काँग्रेस चषक 2023 मध्ये आणि महिलांचे पडते पाऊल पुढे चढते पाऊल पुढे असे सौ प्रियांका तैरणपिसे यांचे ते भव्य दिव्य आगमन झालेले आहे. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. उपस्थित सर्व महिला वर्गाला मी विनंती करतो की आपण कृपया विराजमान व्हायचं आहे. आदित्य दोन्ही संघांचा 12 आदित्य तुम्ही नका जाऊ, मॅच थांबवा, तुम्ही नका जाऊ, त्यांना येऊन द्या इकडं, नाहीतर मग तोपर्यंत मॅच थांबवा, होऊन द्या अंधार पुढच्या इनिंगला. बॅटिंग टीमचा 12वा खेळाडू अंपायर जोपर्यंत बॅटिंग टीमचा 12वा खेळाडू नाही येते आता आलेले आहेत. ओके
सगळ्यांनी मागे यायचं तिथून वडगाव शेरी बॉक्सचे अध्यक्ष शिवानीताई माने यांचे देखील इथे आगमन झालेले आहे. शिवानीताई माने यांचे सहर्ष स्वागत. This time playing through the straight and there's no man who can stop this ball. What a stroke by, what a brilliant stroke by Asif Tambori. Asif Tambori showing his class on this ground. Asif Tambori is proving himself on this ground. What a shot, what a cracking shot by Asif Tambori, one of the best batsmen of this tournament. He had just faced three deliveries and dropped the chance. He has dropped the chances. Now he might feeling guilty what he has done. Kar kya liya hai bhai, matlab Asif ko. सर चिटणीस पुणे शहर महिला काँग्रेस सौ सारिकाताई यांचे देखील इथे झालेले आहे आगमन. यांचे देखील राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब आयोजित युवा काँग्रेस चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत. षटक झालेले आहेत आणि आता प्रियंकाताई आता नका वाजू मी जाऊ पाहिजे असेल तर प्रियंकाताई जर तुम्हाला सांगू इच्छितो जो आता जो बॉलर आहे दिल्ली धमाका अंडर 24 च्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये आपल्या भागातला हा खेळाडू जो सिलेक्ट झालेला आहे 24व्या वर्षी तुम्ही याची बॉलिंग पाहू शकता. अतिशय स्किल सोबत गोलंदाजी करतोय विकास जाधव फेस करतील आसिफ तांबोळी.
हा बॅक चेंडू स्ट्रेटच्या दिशेने मारलेला फटका आणि लावलेला त्याचा फिल्डर आसिफ याला पकडलेला आहे, आपल्या जाळ्यात अडकवलेला आहे, बाद झालेला आहे आसिफ. अवघ्या 19 वर्षाचा हा खेळाडू विकास जाधव आणि अंडर 24 मध्ये झालेला आहे सिलेक्ट. पूर्ण महाराष्ट्राचं नाव दिल्लीमध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये गाजवतोय. दिल्ली धमाकामध्ये सिलेक्ट झालेला खेळाडू आणि मॅन ऑफ द सिरीज एलईडी टीव्ही मिळणार आहे 32 इंचाचा मॅन ऑफ द सिरीज साठी. तर आम्हाला लवकरात लवकरच करणारे मॅन ऑफ द सिरीज कोण असणार आहेत? चार नावं तर नक्कीच डोळ्यासमोर आहेत. आणि आता डावखुरा फलंदाज अयान शेख आहे स्ट्राईक वरती, क्रीज डीप ऑफ द क्रीज युज करतोय, लेफ्ट साईडला मारलेला फटका आणि चार धावा. And now Arshan is showing his class for this inning. So 2.3 deliveries, after 2.3 deliveries, 27 runs are the scoreboard. So just a few deliveries left, just 15 deliveries left. Let's see. This time placed to the mid off, but fielder is there, placed to the long off, fielder is there, so it will be only one run. And now strike has been rotated, strike has been changed. Now Pradeep Jadhav, who is playing on 6 run, he has just faced one delivery and he's gonna face a second delivery. And to whom he's gonna face? He's gonna face to Vikas Jadhav. Let's see next delivery. हवा में गेंद, क्या हो सकता है यहाँ पे? और दो खिलाड़ियों के बीच कुणाल तो कैच छोड़ते नहीं है, पर इस बार उल्टा भाग रहे थे जो कि मुश्किलें पैदा करता है. उल्टा भागकर कैच पकड़ना मतलब बहुत ज्यादा, और उसमें सिर्फ महारत अगर कोई हासिल करता है तो वो है इंडियन टीम के रविंद्र जडेजा. और अगर ये कैच होता तो बेहतरीन सा कैच जरूर होता. 29 रन हो चुके हैं तीसरी ओवर की, ये लास्ट बॉल बाकी, तीसरी ओवर की लास्ट बॉल बाकी. हवा में गेंद, क्या शॉट मारा है, क्रैकिंग शॉट, वेरी हॉट, व्हाट अ शॉट बाय अर्शान शेख. नक्कीच आता सटकलेली असणार आहे बॉलिंग टीमची, कारण की ज्या पद्धतीने अर्शान शेख बॉलिंग बॅटिंग करतोय ते पाहून आता बॉलरची नक्कीच सटकलेली असणार आहे. आणि आता तुषार आलेला आहे, आयकॉन प्लेअर टेनिस क्रिकेटचा एकदम उत्कृष्ट असा प्लेअर तुषार देवकर आलेला आहे गोलंदाजी मार्कसाठी. 35 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. आणि यावेळेस मिनी हेलिकॉप्टर तर नक्कीच, पण हा हेलिकॉप्टर हवेत उडण्याआधीच लँड झालेला आहे, कारण की गोलंदाजी मार्क वरती आहे तुषार रणदिवे. एवढ्या सहज रीतीने आयकॉन खेळाडू आहे, स्टार खेळाडू आहे, बॉलिंग मार्क वरती तुषार रणदिवे. पूर्ण भारताभर त्याने आपल्या बॉलिंगची छाप सोडलेली आहे. ज्या नॅशनल स्पर्धा झाल्या होत्या सिंहगडला तेथे देखील तुषार रणदिवे खेळताना दिसला होता. त्याची बॉलिंग एवढी चांगली आहे की फलंदाजाला पिक करणं जमतच नाहीये. तर राहुल दादा शिरसाट आणि राजेंद्र नाना शिरसाट यांच्याद्वारे आयोजित या ज्या स्पर्धेत पूर्ण भारत गाजवून येणारे खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत. पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट चेंडू, उत्कृष्ट चेंडू लेफ्ट केलेला आहे आर्यन शेख यांनी. अर्शान शेख, तुषार रणदिवे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती.
आणि चांगला चेंडू अर्शान काय करत आहेत नक्कीच कळत नाहीये अर्शान यांना नक्कीच कळत नाहीये. ओके रिव्ह्यू इथे घेतलेला आहे थर्ड अंपायर आमचे कॅमेरामॅन असणारे थर्ड अंपायर. लीगल डिलीवरी बॉल है लीगल डिलीवरी. बॉल है और यहां पे मारना चाहिए बल्लेबाज को बैट घुमाना चाहिए वाइड से आपको एक्स्ट्रा से क्या मिलेगा एक रन और इस बार लेग साइड की दिशा में जरूर एक रन यहां पे मिलेगा इसी के चलते 38 रन. और ये तुषार रणदिवे की खासियत है बल्लेबाज को लगेगा कि ये वाइड जाने वाली है पर बिल्कुल नहीं है. अगर आपको लगता है कि ऐसे है तो रुक जाइए जनाब तुषार रणदिवे काफी खतरनाक गेंदबाज है. हवा में गेंद उससे भी खतरनाक खेला हुआ ये शॉट वेरी हॉट मिलेंगे पूरे 6 रन. चार षटकांची समाप्ती चार षटकानंतर 44 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत तीन गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत अजून शेवटचा एक मात्र षटक शिल्लक आणि एवढ्या धावा पुरेशा तर नाहीये पण फायनलमध्ये दबाव नक्कीच असतो त्यामध्ये काही होऊ शकतं तर ती गोष्ट वेगळी. नाना मस्के संघ प्रथम फलंदाजी करताना 44 धावा बनवून खेळतोय पण नाना मस्के संघ हे देखील ओळखतो की यार आम्ही फक्त 44 धावा केलेले आहेत काही या धावा पुरेशा आहेत का एक क्वेश्चन मार्क नक्कीच असणार आहे कारण की आपण 5 षटकांमध्ये 70 धावा ही चेज होताना पाहिलेल्या आहेत 4.4 षटकांमध्ये आणि पवेलियनच्या डगआउट मध्ये बसलेले नाना मस्के आता सध्याला थोडे चिंतित नक्कीच असणारे कपाळाच्या रेषा आणि भुवया नक्कीच उंचावलेले असणार आहेत नाना मस्के यांच्या. पण शेवटचे एक मात्र षटक अजून देखील शिल्लक आणि फाइंड बॉल बुरी बात यह है कि समय अभी कम है और अच्छी बात यह है कि अब भी समय है एक ओवर का समय आपके पास यहां पे जरूर. एंड इस टाइम अंपायर इज लुकिंग नॉट इंटरेस्टेड व्हाट इज हैपनिंग व्हाट अर्शान इज डूइंग ही हैज प्लेड 3 डॉट डिलीवरी इन क्रूशियल मैच इन क्रूशियल मोमेंट रियली पुअर नॉलेज ऑफ क्रिकेट आई से. And this time, अर्शान और ये विकेट गया नहीं है विकेट खुद का फेंक दिया अर्शान ने जान रहे थे कि कुछ हो नहीं पा रहा है कुछ कर नहीं पा रहा हूं इससे अच्छा भाई मैं चुपचाप क्रीज से वॉकआउट कर लेता हूं. काफी खराब क्रिकेट में जरूर कहूंगा फाइनल में आके ऐसे कड़े मुकाबले में आप गड़े हुए इरादों के साथ उतरोगे तो कैसे खेलोगे जनाब. और अब बैटिंग के लिए उतर रहे हैं साहिल पवार. DJ आणि सन्माननीय श्री अजय शेठ छाजड जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अभय शेठ छाजड यांचे झालेले आहे ते भव्य दिव्य आगमन. सन्माननीय श्री अभय शेठ छाजड
यांचे झालेले आहे भव्य दिव्य आगमन राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब आयोजित युवा काँग्रेस चषक 2023 मध्ये सन्माननीय अजय शेठ चादर यांचे सहर्ष स्वागत। तसेच सन्माननीय श्री हनुमंत सर यांचे देखील येथे आगमन झालेलं आहे। प्रवक्ता आहेत महाराष्ट्र प्रदेशचे सन्माननीय हनुमंत सर, आपले देखील सहर्ष स्वागत। आणि तसेच अध्यक्ष पुणे इंटक सन्माननीय श्री बळीराम डोळे सर यांचे देखील झालेले आहे ते सह आगमन। त्यांचे देखील राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब आयोजित युवा काँग्रेस चषक स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। आणि आता प्रथम फलंदाजी करताना नाना मस्के संघाने केलेल्या आहेत एकूण 45 धावा। विजयासाठी 46 धावांची गरज, येथे विजयासाठी 46 धावांची गरज रहीम इलेव्हन संघाला। आणि रहीम इलेव्हन संघाचा महाराष्ट्र गाजवणारा तुषार रणदिवे आहे स्ट्राईक वरती। आणि शेरू लोहार म्हणजेच राहुल लोहार, दोन आयकॉन प्लेयर महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारत गाजवणारे दोन आयकॉन प्लेयर आता गोलंदाजी मार्क बॅटिंग मार्क वरती आहेत। बॉलिंग मार्क वरती आणि साताऱ्याचा उदयोन्मुख खेळाडू, प्रसिद्ध असा खेळाडू, पूर्ण महाराष्ट्रभर आपली छाप सोडणारा खेळाडू प्रदीप जाधव आहे गोलंदाजी मार्कवरती। त्याचा पहिला चेंडू फेस करणार आहे द आयकॉन, क्रिकेटिंग आयकॉन तुषार। आणि हलक्या हाताने खेळलेला आहे गलीच्या दिशेने जाणारा हा चेंडू, पहिल्या चेंडूवरती मिळालेली पहिली धाव अतिशय महत्वाची धाव, 46 धावा। विजयी जर व्हायचंय या फायनल मध्ये, या सामन्यामध्ये विजयी जर व्हायचंय तर 46 धावा धावफलकावरती पूर्ण करणं नक्कीच गरजेचं। आणि आमचे सन्माननीय अभय शेठ चांदर सर येथे यांचे झालेलं आहे भव्य आगमन। जनरल सेक्रेटरी आहेत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे सन्माननीय अभय शेठ चांदर। यावेळी शेषकवच्या दिशेने मारणारा फटका, या झालेला आहे आयकॉन खेळाडू। आणि पहिला त्याचा चेंडू खेळत होता गोल्डन डक, भोपळा ही फोडता आलेला नाहीये। नाम बडे दर्शन छोटे, जो देखा था वो यहाँ पे हमने देखा है। ये फाइनल मैच है जनाब, जीत इतने आसानी से किसी को भी नहीं मिलने वाली है। जीत को इंच इंच के लिए, जैसे पाकिस्तान भारत के इंच इंच के लिए तरसता था पर भारत ने कभी होने नहीं दिया है उसको, तो यहाँ पे ये टीम भी कुछ उसी अंदाज में इंडिया पाकिस्तान की तरह लड़ती हुई एक जीत के लिए, एक क्राउन के लिए। छोटी सी मुसीबत से जो घबरा जाए वो अनाड़ी होता है, हार को भी सामने देखकर जो लड़ जाए वो खिलाड़ी होता है। यहाँ पे 22 खिलाड़ी 22 गज की पट्टी में क्रिकेट खेलने उतरे हैं। प्रदीप जाधव, इन्होंने पहले ही गेंद पे अपनी उपलब्धि हासिल की है, पहले ही गेंद पे बता दिया है कि यहाँ पे अच्छी गेंद। राहुल दादा यांना मी विनंती करेल की पुढच्या वेळी स्पीडोमीटर बसवायचंय, म्हणजे गोलंदाज कोणत्या गोल स्पीड मध्ये बॉलिंग करतोय हे देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। उपस्थित मान्यवर तुम्हाला सांगू इच्छितो की साताऱ्यावरून हा आलेला खेळाडू आहे आणि जो बॅटिंग करतोय तो कुणाल, अतिशय चांगला खेळाडू, बॉलिंग करणारा साताऱ्याचा प्रदीप जाधव आहे।
लेफ्ट आर्म त्याची ऍक्शन आपण पाहू शकतो. हवे चेंडू पहिले झेल होतो का नाही आणि सुटलेला आहे झेल, सोडलेला आहे झेल. झाला होता पूर्ण मेल पण कॅच मात्र इथे सुटलेला, या कारणास्तव एक धाव नक्कीच मिळेल. आणि आता तुषार रणदिवे, वन ऑफ द ग्रेट प्लेयर ऑफ इंडिया, द ग्रेट वॉल ऑफ पुणे, द ग्रेट वॉल ऑफ दिस टीम इज ऑन द स्ट्राइक. लाल टी शर्ट मध्ये तुषार रणदिवे फलंदाजी येताना नक्की येतो नक्कीच करताना दिसणार आहे. मागच्या सामन्यामध्ये शून्य धावांवरती बाद झाला होता, यावेळेस एक रन त्यांनी काढलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू, हलक्या हाताने खेळलेलो, त्याला देखील माहिती आहे प्रदीप जाधव जो लेफ्ट आर्म पेसर आहे याला मारणं एवढं सोपं नाहीये. पाच चेंडू झालेले आहेत, पाच चेंडूंमध्ये मात्र दोन धावा आणि एक गडी बाद झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट बॉलिंग, ते म्हणतात ना की प्राण पणाला लावून आता खेळावं लागणार आहे, ते आज प्रत्येक चेंडूवरती आपलं प्राण पणाला लावून खेळतायत हे खेळाडू. आणि उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू वाईडचा इशारा आणि आमचे अंपायर शाहरुख खान बनताना येते बाहेर फैलत हुए. डीडीएलजेचे शाहरुख खान योगेश मोरे वाईड देताना, या वाईड संख्या अतिरिक्त धाव एक एक्स्ट्रा नक्कीच मिळेल. एक्स्ट्रा धावा संख्या धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती तीन धावा. सन्माननीय हनुमंत पवार साहेब महाराष्ट्र प्रदेशाचे प्रवक्ता आपल्या सोबत येते. हवे चेंडू आणि जो वाईड मागच्या चेंडू जो वाईड टाकला होता एक एक्स्ट्रा धाव टाकणं एक्स्ट्रा चेंडू इथे टाकण्यात आला आणि त्या चेंडूवरती मिळालेला आहे षटकार. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकानंतर धावफलकावरती झालेल्या आहेत नऊ धावा, एक महत्वाचा फलंदाज बाद झालेला आहे. अजून देखील 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 37 धावांची गरज. आणि राहुल दादा शिरसा स्पोर्ट्स क्लब संघासाठी प्रत्येक कार्यकर्ता अतिशय मेहनत घेतो. गेले पाच दिवस झाले या स्पर्धा सुरू आहेत, पाच दिवस झाले उन्हामध्ये पूर्ण काळपट चेहरा करून प्रत्येक कार्यकर्ता येथे थांबलेला आहे. ना उन्हाची पर्वा केलेली आहे, जे आधीच काय त्यांचं नाही आपण काही करू शकत, पण पाच दिवस जे आम्ही उन्हात थांबवलं करतो राहुल दादा शिरसाट यांच्यासाठी, तर नक्कीच कुठे ना कुठे त्याचं फळ आपल्याला मिळालेलं आहे. पाहूया पुढचा चेंडू, लोकेश परदेसी आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. एक प्रख्यात गोलंदाज लोकेश परदेसी, याची पण बॉलिंग ऍक्शन अतिशय उत्कृष्ट. स्ट्रेट त्याचा आर्म असतो, रिस्ट मधून करतोय रिलीज, पेस जनरेट करतोय आपल्या बॉल मध्ये. पहा त्याची बॉलिंग ऍक्शन, पेस जशी जनरेट होती आणि एक धाव नक्कीच. खचाखच भरलेलं हे स्टेडियम. आणि आमच्या प्रियंका ताई रणपिसे, ज्या की उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे आणि त्या आपल्या सोबत येथे जुळलेल्या आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये होणारा हा फायनल सामना. आणखीन यापेक्षा सुंदर गोष्ट आपल्यासाठी काय असू शकते. एपीआय विजय चंदनचे विमानतळ पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्माननीय चंदन सर, आपणास विनंती करतो आपण कृपया स्टेजवरती यायचं आणि विराजमान व्हायचंय. आणि कुणाला आहे स्ट्राईक वरती हवे चेंडू, उडता हुआ मारा शॉट, जैसे इस शॉट को खेला है मान लो इस गेम को लग गए हो पंख और पाताल लोक में बच गया हो शंख. चेहरे के लिए खेला हुआ स्ट्राइक.
this time placed to the mid wicket, but no fielder is there, so it will cross boundary, and what a shot will now have played. जो जरूरत थी वो जरूरत थी यहाँ पे ये दो बल्लेबाज पूरी करते हुए और फाइनल मैच को एक तरफा बनाते हुए। किसने सोचा था नाना मस्के टीम, जो एक फेवरेट टीम थी इस टूर्नामेंट को जीतने के लिए, वो टीम यहाँ पे घुटने टेकते हुए दिखाई देगी फाइनल में। बहुत ही कमजोर प्रदर्शन बैटिंग के टाइम जरूर रहा था। अच्छी गेंद, अंपायर भी इससे थोड़ा सा इंटरेस्टेड। अच्छी गेंद रिव्यू। दोन षटक संपूर्णात, दोन षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 24 धावा, एक गडी झालेला आहे बाद, जी सरासरी 11 रन प्रति ओव्हर पाहिजे होती ती आता 12 ने निघतीये। तर चला, आणि आता 18 चेंडूंमध्ये 22 धावा फक्त विजयासाठी पाहिजे आहेत, कुठे ना कुठे या 22 धावा। पण आता आलेला आहे कहाणीमध्ये ट्विस्ट, आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत प्रदीप जाधव, आणि तिसरं ओव्हर म्हणजे पॉवर प्ले संपलेला आहे। पॉवर प्लेच्या नंतर हे पहिलं षटक, म्हणजे एकतरी जास्ती धावा निघतात किंवा विकेट्स, पण मला नाही वाटत की जास्ती धावांची आता गरज आहे। पण विकेट आता येताना दिसतोय, पाहूया। आणि थांबवलेला हा चेंडू नक्कीच, एक धाव नक्कीच मिळेल। एका धावसंख्ये वाढती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 25 वरती, 17 चेंडूंमध्ये 21 धावा। कोणतीही जोखीम घेण्याची येते गरज नाहीये, आपली जी स्टाईल आहे त्यामध्येच फलंदाजी। पण मला या ओव्हरमध्ये विकेट्स नक्कीच दिसत आहेत की काही ना काही होऊ शकतं, एक मोठा स्ट्रोक किंवा एक ते दोन विकेट या ओव्हरमध्ये मला दिसत आहेत। नाना मस्के संघ गोलंदाजी करताना, रहीम इलेव्हन संघ फेवरेट संघ फलंदाजी करताना, वाचला विकेट झाला असता। पण चांगला बॉल नक्कीच म्हणेल, आणि वाईड डिलिव्हरी, वाईड बॉल। अतिशय रोमांचक सामना, हावडा चेंडू, पण पाहूया। आणि एवढा सोपा कॅच सोडलेला आहे, जर कोणत्या चौथीच्या पोराला तुम्ही तिथे पाठवता कॅच पकडण्यासाठी, तो काका मामा म्हणत हा कॅच पकडला असता। पण अतिशय खराब फिल्डिंग, अतिशय खराब, अशा सिच्युएशन मध्ये कॅच सुटलेला आहे की मॅच सुटलेली आहे। नाना मस्के संघ आता थोडासा डबगाईला नक्कीच आलेला आहे। या चार धावांसंघे 30 धाव धावफलकावरती पूर्ण, लेग साईडच्या दिशेला मारलेला फटका, आणि प्रदीप चान्स तर बनला होता गडीबाद करण्याचा, पण त्याला आउट करू शकलेले नाहीयेत। अतिशय खराब फिल्डिंग नक्कीच म्हणता येईल। सांगितलं याच्या आधीच पुढचा चेंडू, आणि यावेळी स्क्वेअरला मारलेला फटका। ते म्हणतात ना बिग मॅच प्लेअर काय असतं, ते तुषार रणदिवे याने दाखवून दिलेलं आहे की बिग मॅच प्लेअर काय असतं। गोलंदाजी पण त्याने अतिशय उत्कृष्ट काढलेली आहे, फलंदाजी पण क्रीज वरती थांबलेल्या पहिल्याच ओव्हरमध्ये एक विकेट पडल्यानंतर, म्हणजे क्रीज वरती थांबून दावा करणं तुषार रणदिवे यांनी दाखवलेलं आहे। पाहूया पुढचा चेंडू, या ओव्हरचे दोन चेंडू शिल्लक। पुन्हा एकदा स्कोर लेगला मारलेला फटका, पण यावेळेस कसा बसा नक्कीच वाचवलेला आहे, एक तीन धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत। चांगली फिल्डिंग डीप मध्ये, डीप स्कोर लेग मध्ये, आणि आता 13 चेंडू 13 धावा। पण या 13 चेंडूंमध्ये 13 धावा काहीही नाहीये या मैदानावरती, कारण की सपाट मैदान, बाउन्स होणारा चेंडू,
हवे चेंडू अतिशय उत्कृष्ट मारलेला फटका आणि या सहा धावन संघे नाना संघ नाना मस्के संघात मनोबल येथे खचताना नक्की आणि आता फक्त 12 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज हा संघ आता फसलेला आहे मॅचच्या अतिशय विजयाचा जवळ येऊन बसलेला आहे रहीम 11 आणि रहीम 11 संघ या स्पर्धेत डॉमिनेट करताना आतापर्यंत एकही सामना हरलेला नाहीये रहीम 11 आणि आता शतक कोण घेऊन आलेले उस्मान उस्मान मुजावर घेऊन आलेले आहेत षटक उस्मान मिर्जा व्यक्तिगत पहिल्या संघासाठी चौथं षटक घेऊन आलेले आहेत पाहूया 7 धावा विजयासाठी जोरात मारण्याचा प्रयत्न पण डॉट झालेले आहेत कुणाल जर्सी नंबर 18 आणि आज विराट कोहली घालून मैदानात येतो पण येथे कुणाल आलेले आहेत लेफ्ट हँडेड बॅट्समन काय श्लोक मारलाय अतिशय उत्कृष्ट खेचलेला हा फटका आणि या फटक्या संघे नाना संघ मस्के संघाला बसलेला जोराचा झटका थँक्यू डीजे या चटकारा संघे स्कोर झालेला आहे लेबल पाहूया पुढचा चेंडू उत्कृष्ट मारलेला फटका पण डॉट बॉल फरक कोणताही पडणार नाहीये विजयाला ताणून ओढून प्रेमाने आपल्या खिशात येथे टाकलेले आहे रहीम 11 संघाने काय खेळलेला आहे हा संघ अनबीटन राहिलेला हा संघ यावेळी सकीपरकडे जाणारा चेंडू एकदा आणि फायनल सामना येथे जिंकलेला आहे रहीम 11 संघाचे विजेत्या संघाचे फार फार अभिनंदन रहीम 11 संघ या स्पर्धेत अजय राहिलेला आहे विजय राहिलेला आहे अतिशय उत्कृष्ट इनिंग आणि नाना मस्के संघ फायनल मध्ये येऊन झालेला आहे पराजित या संघ